माझ्या देशबांधवांनो, आज एका गंभीर विषयावर आपल्याशी मला संवाद साधायचा आहे. मी काही कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही, कार्यकर्ता नाही, कोणत्याही धार्मिक संघटनेचाही मी सदस्य नाही. एक स्वतंत्र विचारवंत आहे आणि मला जी गंभीरता वाटते ती या प्रश्नामध्ये की संघ राज्यांची रचना आरएसएस मोडू पाहायला लागले. आणि याबद्दल आपल्याला सांगायचंय की कोरोनाची महामारी आहे, लोक आजूबाजूचे लोक पटापट मरायला लागलेले आहेत, ऑक्सिजन मिळेना झालेलं आहे, अनेक ठिकाणी लस मिळेना झालेली आहे आणि दुर्दैवाने अनेक लोकांचे आप्त बांधवांचे मृत्यू, त्यांचं दवाखान्यातला ऍडमिट होणं हे अत्यंत वेदनादायी झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये देश भरडला जात असताना महामारीमध्ये केंद्र सरकारमध्ये जे भाजप सरकार आहे ते राष्ट्रीय सेवक संघाच्या विचारावर चालणार आहे आणि त्यांना ह्या देशातल्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. त्यांनी 2021 भारतीय राज्यघटनेमध्ये एक अमेंडमेंट केलेली आहे, एक बदल केलेला आहे आणि तो बदल, त्या बदलाचा पहिला फटका दिल्लीच्या स्वायत्त सरकारला बसलेला आहे की दिल्ली सरकारची स्वतंत्र अस्तित्व संपवण्यासाठी घटना दुरुस्ती कायदा 2021 हा भाजपनं अलीकडे लोकसभेमध्ये मंजूर केला. त्यावेळी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि आपच्या सदस्यांनी त्याबद्दल निषेध नोंदवला आणि त्यांनी सभात्याग केला. पण सभात्याग केल्यामुळे काय फारसं भाजपचं बिघडलं नाही, तो कायदा संमत झाला. आणि आता या नव्या कायद्यामुळे नायब राज्यपाल किंवा राज्यपालाच्या हाती राज्याची सारी सूत्र जातील आणि प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो तो राज्यपालाला सांगितल्याशिवाय, त्याच्या संमतीशिवाय काही काम करू शकणार नाही असा हा नवा कायदा आहे. आणि याचा अर्थच असा की भारतीय राज्यघटनेतील संघराज्य ही कल्पना मोडण्याची प्रक्रिया राजधानी दिल्लीपासून देशावर लादली जात आहे. ही अतिशय घातकी चाल आहे. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारला त्याला काढीची किंमत भाजपने आता ठेवलेली नाही. हळूहळू हाच नकाशा हाच साचा देशातील साऱ्या राज्यावर लागू करून लोकनियुक्त मुख्यमंत्री हा राज्यपालाच्या हातचे बावले बनून राहील असे भारताचे भविष्य आता स्पष्ट दिसू लागले आहे. कोरोना महामारीची दुसरी देशात लाट पसरली आहे, लोक पटापट मरत आहेत, विपरीत मनस्थितीमध्ये आहेत. असे असताना एकेकाळी देशद्रोही संघटना म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली होती तीच संघटना देशाला पुन्हा एका नव्या गुलामगिरीमध्ये ढकलत आहे. माजी राज्यसभा सदस्य आणि सीपीआयएमचे जनरल सेक्रेटरी यांनी सीताराम सिंचू यांनी फार सूचक भाष्य केलं आहे, देशात एकच राज्यघटना निर्माण करण्यामागे हिंदुत्व राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय आता संघाचे स्पष्ट झाले आहे. भारतीय राज्यघटनेच्या 4 स्तंभ म्हणजे संघराज्य, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था. राज्यघटनेतले कलम 1 स्पष्ट करते की अनेक राज्यांचा संघ आहे, राज्याशिवाय भारत नाही. पण आरएसएसची 1925 स्थापना झाली तेव्हापासून हिंदुत्व राष्ट्र बनवण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे, ते त्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी त्यांची घाई झाली आहे एकाच केंद्रीय सत्तेखाली, म्हणजे एक चालकांवरती देशाचा कारभार चालला पाहिजे. यालाच हुकुमशाही म्हणतात किंवा फॅसिस्ट राष्ट्रही म्हणतात. हे ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय राज्यघटना पायदळी तुडवली जात आहे. यावर भाजपची मखलाशी अशी की आम्ही एकदा का घटना बदलली की आम्ही साऱ्याच राज्यांना बंधुभावाने वागू. पूर्वीच्या केंद्र आणि राज्यातील संबंधाचा पुरताच चुराडा भाजपनं केलाय. शिक्षणाचा अधिकार राज्याकडून केंद्रानं आपल्याकडे घेतलाय, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा इतिहासातून काढून टाकण्यात आला.
त्याची अवमूल्यन केली गेली, तर आरएसएसच्या पळपुट्याने माफीवीरांना हिरो बनवण्यात आलेलं आहे. रेडिओ, टीव्ही, न्यायालय या सगळ्यावर आरएसएसने आपला वरचष्मा ठेवलेला आहे. आणि म्हणून मनुस्मृतीच्या विचारांना, धर्मांधतेला महत्व शिक्षण खात्यामध्ये आलं. त्यामुळे पुढची पिढी कोणत्या संस्कारात घडवली जात आहे हे आपण डोळे उघडून बघा, याची सूत्रीच भाजपनं आपल्या हाती घेतली आहेत. देशाचं भवितव्य अंधकारमय आहे एवढं मी आपल्याला स्पष्ट सांगतो. यात जागृत नागरिकांनी आपली पंथी सूर्योदयापर्यंत प्राणपणाने पेटती ठेवायला हवी. गुलाम होऊ नका, करणाऱ्यांना विरोध करा. पुन्हा एकदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवेत, जयप्रकाश यायला हवेत, महात्मा गांधी हवेत, जवाहरलाल नेहरू हवेत, इंदिरा गांधी हव्यात, आणि डॉ भाभा हवेत, डॉ अब्दुल कलाम हवेत. आणि भारताला या लोकांची पुन्हा एकदा गरज आहे. पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे की नाही मला माहीत नाही, पण पुनर्जन्म ही कल्पना सोडून दिली तरी या स्पिरिटची माणसं आज पुन्हा आपल्यामध्ये आहेत. त्यांनी जागे व्हावं, झोपू नये, केवळ उठून बसू नये, पूर्ण उभा राहावं आणि देशाचं नेतृत्व त्यांनी करावं. तर येणारं हे ग्रहण, काळे ढग देशाला पूर्ण उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आलेले आहेत. आता आपण जागं व्हायलाच हवं.